एकेकांना आहेस हराम खोर का ना ए माझ्या सावल्या राधा तुला तुझी काय म्हणते आई अरे असा कसा रे काना तू आहेस हराम खोर मत यशोदे माईच्या जीवाला अरे काना तू का लावलास मग चोरी कराया फिरतोस काना अरे चोरी कराया फिरतोस काना तू घेऊन ही सारी गवळ्याची पोर आणि म्हणून म्हणते तुला काना सारे अरे तुझं आहेस या बघा ओ चिमान शी इज माय फ्रेंड हा शी इज माय फ्रेंड देवेंद्र चिमान बुवा म्हणून बघा बुवा आज बुवा आज तुम्हाला सांगतो आज जो हा प्रेक्षक वर्ग जो आलेला आहे ना बुवा म्हणून तुम्हाला मगाशी पण म्हटलं आज तुम्हाला बुवा जेवढी ताकद लावते ना तेवढी तुम्ही लावाच बुवा होऊन जाऊ दे बुवा आज होऊनच जाऊ दे बरोबर आहे ना तुम्ही झोपल्या वाटतं आणि म्हणून मित्रांनो गवळ्यानं गातोय बुवा आता घ्या हातात आणि लिहायला सुरुवात करा म्हणून म्हणतोय की चोरी करताना राधे अहो चोरी करताना राधे चोरी करताना राधे होत तुला चल पहिला अरे घरी सांगून आले मी अरे काना आता तुझ्या मायला बघा काना राधा म्हणते की रात्री तू आमच्या घरामध्ये शिरून आमच्या दह्या दुधाची चोरी केली तेव्हा मी तुला पाहून घेतलाय तुला पाहिलाय तुला बघितलाय तूच होतास बाकीचे पण तुझे सवंगडी होते पण त्यांचा भोरक्या तूच होतास तुला बघितलाय आणि म्हणून माझा विषय कसा आहे की घरी सांगून आले मी काना आता तुझ्या मायला तुझ्या मायला सांगून आले काना अगं यशोदे माई बघ या तुझ्या पोरानं अक्षरशः आमचं जगणं मुश्किल केलं नाही घरात आमच्या शिरतोय आमच्या दह्या दुधाची नासाडी करतोय काय बुवा तुझ्या काय आयुष्याच्या घरात नाही काय रं अगदी दाबून चेपून भरलेला आहे तुझ्या पण घरात मग तू तुझ्या घरात ना खा ना काय मित्रांनो तुला आमचा कशाला हवाय तुला आमचा एवढा गॉड लागतो खा अगदी खाली लागस्ता अगदी खा मग तू पण तुला का ना मी माझ्या घरात चोरी करताना पाहिलाय आणि मी ते तुझ्या आईला यशोदे माईला सांगितलंय एवढाच मित्रांनो विषय म्हणायचा आहे काय बघा आहे सवंगडी आहे
अशा मुलड पोरांच्या गाणं अरे गोकुळचा नंद किशोर गोकुळचा राणा तू त्या अशा मुलड पोरांच्या नाताला कशात लागलाय काना राणा तुला प्रेमानं सांगते अरे माझा जीवनक आहेस तू मग या उन्हाळ पोरांच्या नादाला लागून स्वतःच्या नावाची बदनामी कशाला करून घेतो म्हणून म्हणायचंय अशा उन्हाळ पोरांच्या का जोडी ना तू राहिला अशा उन्हाळ पोरांच्या I love you.